चॅनलचे नाव आहे रामगोर दंडोळे। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। या चॅनलवर तुम्हाला शिष्यवृत्ती, नवोदय व मंथन परीक्षा संदर्भात नवीन नवीन व्हिडिओ येतील। 5वी व 8वी स्कॉलरशिप तयारी, मंथन परीक्षा तयारी, विषय पाप बुद्धिमत्ता, 5 फेब्रुवारी उपघटक, 5 फेब्रुवारी 2023 ला झालेला बुद्धिमत्तेचा पेपर, अवघड प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। मार्गदर्शक श्री राम गोर दंडोळे। प्रश्न: चुकीचे पद ओळखा इन इंग्लिश, चूज रॉंग टर्म। आपल्याला ते पद दिलेले 23/117, 26/111, 32/105, 41/99, 52/92, 68/87। पहिला पर्याय दिलेला आहे 26/111, दुसरा पर्याय आहे 32/105, तिसरा पर्याय 41/99, चौथा पर्याय 52/92। आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे, आपण ते पद लिहून घ्या। उदर 23/117, 26/111, 32/105, 41/99, 52/92, 68/87। पाहता हे दिलेलं आपल्याला। आता चुकीचं पद ओळखायचं, आपल्याला काय करायचंय? चुकीचं पद ओळखायचंय, यासाठी यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे, तो संबंध पाहायचा। तर पहा काय आहे, 23 आणि 26 यांच्यामध्ये 3 फरक आहे। 23 आणि 26 मध्ये 3 फरक आहे, 26 आणि 32 मध्ये 6 फरक आहे, 32 आणि 41 मध्ये 9 फरक आहे। मग आता 41 आणि 52 मध्ये आता पाहिजे 3, 6, 9, मग इथे किती पाहिजेत? 12। किती पाहिजेत? 12 फरक पाहिजे। म्हणजे 41 अधिक 12, 1, 2, 3, 5, 4, 1, 5, 53। म्हणजे इथे किती पाहिजेत? 53 पाहिजेत, पण इथे 52 दिलेत। म्हणजे इथे 53 पाहिजेत, पण किती दिलेत? 52 दिलेत। आता त्या 53 मध्ये पुन्हा 12, आता इथे फरक किती पाहिजे? मग 15। किती फरक पाहिजे? 15। मग 53 अधिक 15, 5, 8, 5, 1, 6, 68 बरोबर दिलेले पहा, 68 बरोबर आहे। म्हणजेच काय? 3, 6, 9, 12, 15 असा हा फरक आहे पहा। म्हणजे इथे चुकीचं दिलेलं आहे, इथं हा 52 ऐवजी 53 पाहिजे। आता आपलं आपण निवडचं पाहिलं, आऊश पाहिलं, आता छेद पहा। 117 आणि 111, 117 मधून 111 वजा केले तर 6 उत्तर येते, 111 मधून 105 वजा केले तर 6 उत्तर येतं, 105 मधून 99 वजा केले तर 6 उत्तर येतं, मग 99 मधून 6 वजा केले, 99 मधून 6 वजा केले, 9 मधून 6 गेले, कळलं राहिले 3, 9 ला 9, म्हणजे इथं 93 यायला पाहिजे। किती यायला पाहिजे? 93 यायला पाहिजे, तर इथं 92 दिले, म्हणजे हा पण चुकीचा आहे। आणि मग 93 मध्ये पुन्हा 93 तून 6 कमी केले, 93 मायनस 6, 3 तून 6 जात नाही, 10 घेतला, 13 तून 6 गेले, 7 राहिले, इथं 8, 8, 8 ला 8, 87, इथं 87 बरोबर आहे। म्हणजे इथं 52/92 हे चुकीचं पद आहे। म्हणजे इथं किती पाहिजे? तसं पाहिलं तर 51/93 पाहिजे, म्हणजे चुकीचं आहे। 52/92 कुठं आहे? 52/92 पहिला पर्याय आहे का? नाही। दुसरा आहे का? नाही। तिसरा आहे का? नाही। चौथा आहे का? चौथा पर्याय आहे 52/92, हे चुकीचं पद आहे, म्हणजे हे पद चुकीचं आहे, बाकी हे बरोबर आहे। प्रश्न: एका सांकेतिक भाषेत तरफ बरोबर 372, बरफ बरोबर 347, तरस बरोबर 271, तर याच सांकेतिक भाषेत सफर हा शब्द कशा प्रकारे लिहिता येईल? आणि आपल्याला सूचना दिलेली कंसामध्ये, अक्षरे व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही। सूचना वाचायची पहा। पहिला पर्याय दिलाय 473, दुसरा पर्याय 217, तिसरा पर्याय 137, चौथा पर्याय 234। चला आपण याचं स्पष्टीकरण पाहूया। आपल्याला काय दिलेलं आहे? तरफ, तरफ बरोबर 372, बरफ 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 बरोबर 347, आणि तरस तरस बरोबर दिलेलं आहे 271, आणि आपल्याला काय लिहायचं आहे? सफर हा शब्द लिहायचा। काय लिहायचा आहे? सफर बरोबर कसा लिहिता येईल आपल्याला हे विचारलेलं आहे। आता पहा इथं काय करायचं, एक लक्षात ठेवायचं, हे असे शब्द लिहिले। आता हे जे 3 दिलेले, ते 3 हे 3 मध्ये लक्षात ठेवायचं, सारखं अक्षर कोणते? तरफ बरफ तरस, तर सारखं अक्षर आहे ते र, इथं र, इथं र, आता सारखं अक्षर र, पण तुम्हाला काय होते? च म्हणजे 3, र म्हणजे 7, फ म्हणजे 2, असं नाही, कारण आपल्याला सूचना दिलेली असती।
अक्षरे व अंकांचा क्रम सारखा असेलच असं नाही, तर तुम्ही असं कराल त बरोबर ती, र बरोबर सात, फ बरोबर दोन असं नाही। मग आता सारखा अक्षर काय आलं, र इथं र इथं र, सारखा अक्षर काय आलं, र आलं। आणि मग आता तिघांमध्ये सारखा अंक कुठे आहे, कोणता आहे, इथं दोन आहे, इथं दोन नाही, इथं दोन आहे, इथं तीन आहे, इथं तीन आहे, इथं नाही, इथं सात आहे, 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 म्हणजे र बरोबर सात आलं। र बरोबर किती आलं, सात आलं। तिन्ही मध्ये अंक सारखा आहे म्हणून। आता पहा या दोन मध्ये सारखं काय, आपल्याला फ पाहिजे, र दिलेला, आता फ आला, इथं फ आहे, इथं फ आहे, या पहिल्या दोन मध्ये फ आहे। आता फ बरोबर, आता या दोन मध्ये सारखं काय आहे, तर इथं तीन आहे, इथं तीन आहे, दोन्ही मध्ये तीन सारखं आहे, म्हणजे फ बरोबर तीन आलं, फ बरोबर तीन आलं। आता आपल्याला स पाहिजे, आता इथं पा फ बरोबर तीन आलं, आता इथं तर फ, मग आता इथं त, त बरोबर किती आलं, त बरोबर हरायला दोन, त बरोबर दोन आला, त बरोबर दोन आला, मग आता इथं त बरोबर दोन गेला हा, मग स बरोबर किती राहिला, इथं एक राहिला, स बरोबर एक येईल, स बरोबर एक येईल। मग आपल्याला लिहायचं सफर, स फ र, तर स ला किती आला एक, फ ला किती आलेला आहे तीन, आणि र ला स फ र, र ला आलेला आहे सात, म्हणजे सफर बरोबर एकशे सदोतीस। आणि हा पर्याय कुठे दिला, पहिला आहे का नाही, दुसरा आहे का नाही, तिसरा आहे का, तिसरा पर्याय आहे एकशे सदोतीस, म्हणजे सफर बरोबर एकशे सदोतीस। प्रश्न, निशा तिच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर गेली, तेथून उजवीकडे काटकोनात वळून 3 किलोमीटर गेली, त्यानंतर डावीकडे काटकोनात वळून 6 किलोमीटर गेली व शेवटी डावीकडे काटकोनात वळून 3 किलोमीटर गेली, तर ती घरापासून किती अंतरावर आहे। पहिला पर्याय आहे 12 किलोमीटर, दुसरा पर्याय आहे 30 किलोमीटर, तिसरा पर्याय आहे 24 किलोमीटर, चौथा पर्याय आहे 27 किलोमीटर। तर आपण याचं स्पष्टीकरण पाहूया। आता आपल्याला दिशा माहिती, काय माहिती दिशा, ही वरची दिशा असते उत्तर, खालची असते दक्षिण, आपल्याला सर्वांना माहिती, आणि ही असते पूर्व, आणि ही असते पश्चिम। पा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर। पा, आपल्याला काय सांगितलंय, निशा तिच्या घरापासून पूर्वेला, आता समजा हे तिचं घर आहे, हे तिचं इथं पोडा आपण, हे तिचं घर आहे, या घरापासून ती पूर्वेला 18 किलोमीटर गेली, कोणत्या दिशेला, पूर्वेला, इकडे पूर्व आहे, ही किती गेली 18 किलोमीटर गेली, किती गेली 18 किलोमीटर गेली, तिथून उजवीकडे, आता अशी गेली, आता उजवीकडे, हा इथं उजवीकडे हात आला, उजवीकडे काटकोनात वळून 3 किलोमीटर, इथून उजवीकडे काटकोनात 3 किलोमीटर, हा किती झाला 3 किलोमीटर, काटकोनात हा बरोबर काटकोनात वळली उजवीकडे 3 किलोमीटर, त्यानंतर डावीकडे, आता इथं तिथं उजवीकडे आला, इथं उजवीकडे आलं, इथं असं उजवीकडे आलं, आता त्यानंतर डावीकडे काटकोनात, आता इकडे उजवा इकडे डावी, डावीकडे काटकोनात वळून 6 किलोमीटर गेली, किती किलोमीटर गेली 6 किलोमीटर गेली, अशी ही 6 किलोमीटर गेली। व शेवटी डावीकडे, आता इथून, आता हे उजवीकडे इकडे झाली, व शेवटी डावीकडे काटकोनात वळून 3 किलोमीटर गेली, म्हणजे ही डावी बाजू झाली, काटकोनात आता सरळ, आता सरळ वळून किती गेली 3 किलोमीटर गेली, तर ती घरापासून किती अंतरावर आहे। पा, आपली आकृती अशी झालेली आहे, ती इथून निघली, या घरापासून निघली कोण, ही निशा, निशा इथून निघाली, पा इथून गेली 18 किलोमीटर पूर्वेला, या पूर्वेला गेली 18 किलोमीटर बरोबर आहे, त्यानंतर तिथून उजवीकडे, आता हा ही अशी चालत गेली, म्हणजे उजवा हात इकडं, म्हणजे उजवीकडे ती काटकोनात 3 किलोमीटर वळली, किती 3 किलोमीटर गेली, त्यानंतर डावीकडे, आता इथं आता उजवीकडे म्हणजे हा डावा हात, डावीकडे 6 किलोमीटर गेली, किती गेली 6 किलोमीटर गेली, किती गेली 6 किलोमीटर, आता 6 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा ती शेवटी इथून डावीकडून 3 किलोमीटर वळली, किती 3 किलोमीटर। तर आपल्याला विचारलंय ती तिच्या घरापासून किती अंतरावर आहे, म्हणजे इथून एवढं अंतर किती, आपल्याला हे विचारलंय इथून एवढं अंतर किती। तर पा, आता इथं हा एक आयत तयार झाला, काय तयार झाला, आयत तयार झाला, आयत म्हणजे आता पा, हा 6, हा 3 तर हा 3, म्हणजे समोरासमोरी बाजू समान लांबी जे असतात, हा 3 तर हा 3, मग हा 6 तर हा पण किती 6, मग आता हे 18, हे 18 किलोमीटर आणि हे 6 किलोमीटर, 18 आणि 6 24 किलोमीटर, किती आलं
24 किलोमीटर आलं, म्हणजे ती ह्या घरापासून इथपर्यंत किती किलोमीटर गेली, 24 किलोमीटर. हे अंतर विचारलं आपल्याला एवढं की एकूण किती किलोमीटर गेली, तर मग आपण इथे बेरीज करू शकतो. एकूण किती किलोमीटर चालली तेवढं आपण बेरीज करू शकतो. पण आपल्याला विचारलं घरापासून किती अंतरावर आहे, किती अंतरावर आहे, म्हणजे इथून एवढं अंतर किती. तर हे अंतर किती आलं, हे 18 आणि हे 6 24 किलोमीटर अंतर आलं. आणि पर्याय दिला आपल्याला, तिसरा पर्याय दिलाय 24 किलोमीटर. प्रश्न, प्रणवला महेश पेक्षा कमी गुण मिळाले, सार्थकला प्रणव पेक्षा जास्त पण महेश पेक्षा कमी गुण मिळाले, आशिषला प्रणव पेक्षा कमी गुण मिळाले, तर सर्वात कमी गुण मिळवणारा कोण? पहिला पर्याय प्रणव, दुसरा पर्याय सार्थक, तिसरा पर्याय महेश, चौथा पर्याय आशिष. पाहता जे पर्याय आहेत ते पर्याय आपण लिहून घेऊ. पहिला कोण? प्रणव. नंतर काय? सार्थक. नंतर काय? महेश. आणि नंतर कोण? आशिष. आपण हे चार नावं लिहून घ्यायची. पहा कृती काय आहे, जे नाव आहे ते नाव लिहून घ्यायचे. आणि आता एक एक वाक्य वाचायचं. पहिलं वाक्य काय आहे? प्रणवला महेश पेक्षा कमी गुण मिळाले. प्रणवला महेश पेक्षा कमी गुण मिळाले. प्रणव इथं, महेश इथं. प्रणवला महेश पेक्षा कमी गुण मिळाले. प्रणवला जर एवढे गुण मिळाले, पहा प्रणवला महेश पेक्षा कमी गुण मिळाले, म्हणजे या प्रणवला महेश पेक्षा कमी, म्हणजे महेश प्रणव पेक्षा गुण तर जास्त असेल ना. हा प्रणव, प्रणवला कमी गुण मिळाले कोणापेक्षा, महेश पेक्षा. म्हणून महेशचे थोडे आपण जास्त गुण दिले याच्यापेक्षा जास्त. चला आता पुढचं पहा. सार्थकला प्रणव पेक्षा जास्त, हा जो सार्थक आहे या सार्थकला प्रणव पेक्षा जास्त, म्हणजे पहा याच्यापेक्षा जास्त देतील, याच्यापेक्षा जास्त. पण महेश पेक्षा कमी, म्हणजे महेशच्या ऊन जाईल का? नाही जाणार. महेश पेक्षा कमी, पहा प्रणव सार्थकला प्रणव पेक्षा जास्त, सार्थकला प्रणव पेक्षा जास्त, पण महेश पेक्षा कमी, म्हणजे महेश आहे तर उंच आहे, महेश हे जास्त गुण आहेतच. पुढचं पहा, आशिषला प्रणव पेक्षा कमी गुण मिळाले. आता इथं आशिष आणि प्रणव इथं, म्हणजे आशिषला प्रणव पेक्षा कमी गुण मिळाले, म्हणजे याच्यापेक्षा कमी, ज्या प्रणव पेक्षा कमी. तर सर्वात कमी गुण मिळवणारा कोण? पाहिजे आपल्याला आकृती दिसते. कोण आला? आशिष. कोणाला? आशिष. उत्तर झालं आशिष. पर्याय नंबर 4 आशिष उत्तर आलं. अतिशय सोपी आशिष ट्रिक्स आहे, या ट्रिक्स नुसार सोडायचं. प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा. पहा आपल्याला असे 4 आकृती दिलेल्या आहेत. पहिली पहा, इथं दिलेलं आहे 3, 95, 2, 6, 8. दुसरी आहे 2, 110, 5, 9, 6. तिसरी पहा 7, 130, 5, 8, 6. चौथी आहे 3, 9, 8, 4. आणि पहिला पर्याय दिला आहे 110, दुसरा पर्याय 120, तिसरा पर्याय 160, चौथा पर्याय 150. म्हणजे ज्या प्रश्नचिन्ह जागी किती येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. त्यासाठी नीट लक्ष द्यायचं. पहा आपल्याला काय करायचंय, आपल्याला या प्रश्नचिन्हा जागी काय येईल, तर या 3 संबंध पाहायचा होता. काय करायचं, या 3 काय संबंध आहे तो पाहायचा. पहा आपण आता याचा संबंध आणि मधली संख्या काय आहे, या साईडची संख्या आणि मधली संख्या यांचा काय संबंध आहे. पहा 3 3 + 8 + 2 + 6 या आपण सर्व संख्येची बेरीज करूया. पहा 3 + 8 + 2 + 6 3 + 8 + 2 + 6 किती आली बेरीज, 3 × 8 = 11 11 × 2 = 13 13 × 6 = 19 बेरीज झाली. आता 19 आणि 95 चा काय संबंध आहे का, तर 19 ला 5 ने गुणलं तर 95 उत्तर येतं. 19 ला 5 = 95 म्हणजे त्या दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि त्याला 5 ने गुणायचं. किती गुणायचं? 5 ने गुणायचं. आता इथं पुढचं पहा 2 + 6 + 5 + 9 2 × 6 = 8 8 × 5 = 13 2 × 6 = 8 8 × 5 = 13 13 × 9 = 5 13 × 7 = 20 आणि वर 2 = 22 आता 22 जर 5 ने गुणलं तर 110 येते बरोबर. 22 ला 5 ने गुणलं तर 22 × 5 = 110. तसं पुढचं पाहता 7 + 6 + 5 + 8 बरोबर 7 × 6 = 13 13 × 5 = 18 18 × 8 = 26 18 × 8 = 26 आणि 26 ला 5 ने गुणलं 26 ला 5 = 130
म्हणजे 130 मधली संख्या आली पाहा, सगळ्यांची बेरीज करून. तसं काय करायचं, 9 + 4 + 8 + 3 यांची बेरीज करायची. पाहत 9 × 4 = 13, 13 × 8 13 × 8 = 21, 9 × 4 = 13, 13 × 8 = 13 × 7 = 20, 20 × 21 = 21, 21 × 3 = 24. आता 24 जर 5 गुणलं, 24 गुणलं, 24 × 5 = 120, 24 × 5 = 120, म्हणजे 24 गुणलं तर उत्तर येणार आहे 120. म्हणजेच या प्रश्नचिन्हा जागी किती येणार आहे उत्तर, 120 उत्तर येणार आहे. आणि तो पर्याय नंबर आपल्याला दुसरा आहे, पर्याय 120. या पद्धतीने याचे गणित सोडवायचे पहा. प्रश्न, एका सांकेतिक भाषेत पवन बरोबर 456, वजन बरोबर 542 व नळ बरोबर 74, तर जळजळ हा शब्द कसा लिहाल. आणि आपल्याला सूचना दिलेली अंक व अक्षरांचा क्रम सारखा असेलच असे नाही. म्हणजे सारखा क्रम म्हणजे तुम्हाला सांगतो पुढे काय. पहिला पर्याय पहा, 4747, दुसरा पर्याय 4444, तिसरा पर्याय 2424, चौथा पर्याय 2727. पहा आपल्याला जे दिले ते आपण लिहून घेऊया. पवन, पवन बरोबर 456, वजन, वजन बरोबर 542, नळ, नळ बरोबर 74, हे आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला काय सूचना दिली, अंक व अक्षरांचा क्रम सारखा असेलच असं नाही. हा पा हे अक्षर आहे, पा प प हे अक्षर आहे, प म्हणजे 4 असेलच असं नाही, व म्हणजे 5 असेलच असं नाही, न म्हणजे 6 असेलच असं नाही, ही सूचना दिलेली. आपण काय करणार नाही तर प बरोबर 4, व बरोबर 5, न बरोबर 6, व बरोबर 5 असं नाही, आता चुकीत आहे. मग आपल्याला यात शोधायचं आता तिन्ही शब्दामध्ये काय सारखं आहे. इथं न आहे, इथं न आहे, इथं न आहे, काय सारखं आलं, न सारखं आलं, काय सारखं आलं, न सारखं आलं. तर न आता तिन्ही ह्याच्यामध्ये अंक कोणता सारखा आहे, इथं 4 आहे, इथं 4 इथं आहे का, आहे, इथं 5 इथं 5 इथं आहे का, नाही. म्हणजे हा 4 हा सारखा आला प्रत्येक ठिकाणी, म्हणजे न ची किंमत किती आली, 4 आली. आता इथं ळ किती आला राहिला, इथं फक्त आता ळ ळ, आता इथं 4 गेला राहिला किती, 7, ळ बरोबर 7. आपल्याला जळ जळ काढायचं, आता जळ कुठे आपण पाहूया. आता पहा ळ बरोबर 7 आला. आता इथं दोन्ही दोन अक्षर समान पाहिजे, इथं व आहे, इथं व आहे, व आहे पा व. आता इथं दोन अक्षर समान आहेत, व व, तर या दोन मध्ये अंक कोणता समान आहे, इथं 4 झालेला, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 6 इथं आहे का, नाही. म्हणजे 5 समान अंक आला. व बरोबर काय आलं, 5 आलं, व बरोबर 5 आलं. आता राहिला इथं ज, ज बरोबर किती येईल मग, 2, ज बरोबर किती येईल, 2, ज बरोबर 2. आता आपल्याला विचारला काय शब्द, जळ 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 जळ. आता ज म्हणजे किती आलं आपलं, ज म्हणजे 2, ळ ळ म्हणजे किती आलंय, 7, पुन्हा ज म्हणजे 2, ळ म्हणजे 7, 2727 पुढे दिसतोय का पर्याय, 2727 चौथा पर्याय दिसतोय, 2727 या पद्धतीने अतिशय सोपं आहे. चला सोडवा. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, इतर मित्रांना शेअर करा आणि राम गोरदंडोळे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.